वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी तब्बल 7 लोकांना तडीपारीचे आदेश दिलेले आहेत. या तडीपारीचे आदेश ज्यांना देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये गायकवाड नावाचे व्यक्ती आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या संपर्कातले आहेत. त्यांचे विविध वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमातही ते अनेकदा दिसून आलेले आहेत. त्याच्यामुळं राजकारणी लोकांचा गुन्हेगारांवर असलेला वरदहस्त पुन्हा एकदा समोर आलेला आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी मंत्री गणेश नाईक यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी केले हद्दपार. किशोर गायकवाड असे त्याचे नाव असून अलिशान गाड्या आणि किलोपेक्षा जास्त दागिने घालून मिरवणारा किशोर हा नाईक यांचा निकटवर्तीय म्हणून परिचित असल्याने सरकार दरबारीही त्याचे वजन होते. वास्तविक एनसीबीचा कार्यकर्ता व गणेश नाईक यांची संघटना म्हणून नाव असलेली शिवशक्ती संघटनेचा बोनकडे विभागाचा अध्यक्ष अशीही त्याची ओळख असल्याचे समोर आलेले आहे. किशोर गायकवाड याने कोट्यवधीची माया जमवली होती आणि ती बेकायदा सावकारीत होती. शेतकरी सावकारी पाशात अडकला म्हणून विरोधी पक्ष सत्ताधारीच्या विरोधात आवाज उठवत असतानाच एनसीपीच्या नेत्याचा वरदहस्त त्यांच्याच गावात बेकायदा सावकारी करणारा त्यांच्याच कार्यकर्ता असल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा नवी मुंबई राष्ट्रवादी आणि गुन्हेगारी संबंधित व्यक्तींचे संबंध पुन्हा एकदा समोर आलेले आहेत. गायकवाडने आतापर्यंत शेकडो लोकांना विदेशात नोकरी लावतो आणि बँकेचे कर्ज मिळवून देतो असे सांगत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचे समोर आलेले आहे. तरीही त्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवत नव्हते. मात्र कोपरकर्णे पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी गणेश नाईक यांचा निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरला कुठल्याही राजकीय दबाव जुगारून त्याला अटक केली होती. गायकवाड यांच्या कारनाम्याची माहिती कोपरकर्णेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कांबळे यांनी दिली. ते म्हणजे किशोर गायकवाड हे थिएटर आहे, 400 केसेस आहेत, 12-13 केसेस आहेत आणि ते लोकांना काही जमिनी जागा फ्लॅट काय त्याशी घेऊन देतो असं काहीतरी विषय असतो आणि त्या संदर्भात तो आम्ही दाखवून पैसे त्यांच्याकडे घेतो आणि काही काम करत नाही. सर हे कधीपासून त्याचे व्यवहार चालू होते? हे आता मी तर आलो 2 महिने झाले पण या अगोदर त्यांच्यावर बरेचसे गुन्हे 12-13 गुन्हे दाखल आहे तिकडे. यापूर्वी दिघातील भंगार माफियाची सोडवणूक, माजी वाहन चालकाचे व त्याच्या भावाचे गोमांस विक्री प्रकरणाने नाईक गोत्यात आले होते. आजही गायकवाड यांच्या तडीपारीने तेच होत आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी एनसीपीच्या या नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच आरोपी किशोर गायकवाड यांनी पहिल्यांदा अटक झाल्यावर या सर्व आरोपांचे खंडन केलं होतं मात्र तडीपार केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनंत सुतार यांनी मात्र किशोर हा कोणीतरी छोटा मोठा कार्यकर्ता असेल मला त्याची पूर्ण माहिती नाही अशी प्रतिक्रिया देऊन वेळ टाळून नेली. तडीपार केला का त्याला? होय होय. नाही माझ्या काय एवढा परिचय नाही तो कार्यकर्ता आणि काय एवढं मोठा त्याच्याकडे पोस्ट असेल असं काय मला वाटत नाही. तरी सुद्धा मी माहिती घेऊन तुम्हाला करू शकतो. अच्छा, माझ्या माहिती कार्यकर्ता आहे की नाही ते माझ्याकडे त्याची नोंद नाही. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.